नमस्कार, मी शुभांगी, माझ्या सोबत रहा अपडेट आणि हो SBI मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका. काकाच्या शेतात पुतण्यानं तणनाशक फवारणी मारून सोयाबीनचं उभं पीक नष्ट केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना चांदूर रेल्वे तालुक्यात घडली. शिरसगाव कोरडे इथं घडली आहे. या घटनेची चांदूर रेल्वे पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. अर्जदार साहेबराव प्रल्हादराव नेरकर यांच्या हिश्यावर 2 एकर शेती असून त्यांनी त्यामध्ये काही दिवसांपूर्वी सोयाबीनची पेरणी केली होती. पेरलेल्यापैकी 1 एकर शेतीमध्ये गैरअर्जदार अंकुश बाबाराव नेरकर याने तणनाशकाची फवारणी मारल्यामुळं 1 एकरमधील पीक जळालं आहे. यामुळं फिर्यादी साहेबराव नेरकर यांचं 10,000 रुपयांचं नुकसान झालं आहे. याची चांदूर रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर चांदूर रेल्वे पोलिसांनी गैरअर्जदार अंकुश नेरकर विरुद्ध अदखलपात्र कलम 427 आणि 506 भारतीय दंड विधान अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. माझं नाव हर्षद नेरकर आहे. माझं शेत शिरसगाव कोरडे या शिवारात आहे आणि मी नसताना माझ्या वैयक्तिक वादामुळे माझ्या चुलत भावांनी माझ्या शेतात तणनाशकाची फवारणी केली आणि माझं पूर्ण सोयाबीन 2 एकरचं पूर्ण प्लॉट पूर्ण नाहीसा झालेला आहे. तरी मी रिपोर्ट केला आणि मला त्याबद्दल काही रिस्पॉन्स मिळाला नाही आणि काहीच कारवाई ती केली नाही आणि त्याच्यावर मला प्रशासनाने न्याय मिळून द्यावा एवढेच म्हणणं आहे.